नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाडीतील जी बॅटरी असते तिच्यामधलं पाण्याची लेवल आपण कशाप्रकारे चेक करू शकतो आहे आणि पाणी खराब झालं आहे की चांगलं आहे हे कशाप्रकारे बघायचं, जर पाणी जर कमी झालं असेल तर ते कशाप्रकारे फील करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्या अगोदर आपण गाडीच्या इंजिन संदर्भातली एक बेसिक व्हिडिओ बनवली होती ज्याच्यामध्ये पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन दिली होती, तसेच गाडीच्या बॅटरीचे जे टर्मिनल असतात प्लस आणि मायनस हे तुम्ही कशाप्रकारे क्लीन करून घेऊ शकताय हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्या व्हिडिओ पण तुम्ही अवश्य बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की गाडीच्या बॅटरीमध्ये जे पाण्याचे लेवल असते कशाप्रकारे चेक करायचं हे आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला बॅटरीला जे हे ब्रॅकेट दिलेलं असतं तर हे सगळ्यात पहिलं तुम्हाला काढून घ्यावं लागेल. तर त्यासाठी बघा, इथे नट असतात हे आपण ऑलरेडी व्हिडिओसाठी लूज करून ठेवलेले आहेत. हे एकदा तुम्ही लूज केलेत की हे ब्रॅकेट तुम्हाला साईडला करून घ्यायचं आहे. आणि साईडला करताना तुम्हाला काळजी हे घ्यायची आहे, कधी पण कोणता पण मेटल, हा जो बॅटरीचा हा जो पॉईंट असतो प्लसवाला, तर त्याला तुम्ही असं टच होऊन देऊ नका, कारण की टच झालं तर बॅटरीला प्रॉब्लेम होणार, स्पार्क होऊ शकते. मायनसला टच झालं तर काय होणार नाही. तर हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर हे जे ब्रॅकेट असेल हे तुम्हाला एकदम साईडला करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते परत येऊन इथे कुठे टच होणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा, काही बॅटऱ्यांना इथे वरती एक कॅप दिलेली असते. बॅटरी दोन प्रकारच्या येतात, एक बॅटरी येते वेट टाईपची बॅटरी येते आणि एक ड्राय टाईपची येते. तर ज्या मोस्टली ज्या कार असतात कारला कधी पण तुम्हाला वेट टाईपच्या बॅटऱ्या म्हणजेच पाण्याच्याच बॅटऱ्या मिळणार, ड्राय टाईपच्या बॅटऱ्या कारला येत नाही. तर हे जे कॅप असतं हे सगळ्यात पहिलं तुम्हाला काढून घ्यावं लागणार. काही गाड्यांना कॅप दिलेली नसते, तर आपण ह्या गाडीला जी कॅप दिलेली आहे तर ही सगळ्यात पहिलं आपण काढून घेऊया. तर बघा, ही कॅप आता आपण बाजूला करून घेतलेली आहे. सगळ्यात पहिली कॅप काढली की त्याच्यानंतर बघा, तुम्हाला हे जे पॉईंट दिसत आहेत ह्याला सेल बोललं जातं. हे सहा पॉईंट आहेत. तर ह्या सहा पॉईंटचा अर्थ असा होतो की प्रत्येक जो पॉईंट असतो हा दोन व्होल्टेजचा असतो. आपली जी कारची बॅटरी असते ही 12 व्होल्टेजची असते आणि प्रत्येक हा जो सेल दाखवला तर हा एक सेल 2 व्होल्टेजचा असतो, म्हणजे 2 आणि हे 6, म्हणजे 6 × 2 = 12 होतं. तर टोटल मिळून अशी गाडी तुमची गाडीची बॅटरी 12 व्होल्टेजची असते. तर गाडीच्या बॅटरीतलं पाणीची लेवल खराब आहे चांगले आहे कशाप्रकारे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे हायड्रोमीटर असणं गरजेचं असतं. हे हायड्रोमीटर अराउंड मार्केटमध्ये तुम्हाला 180 रुपयांपर्यंत मिळेल. जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून पण तुम्ही घेऊ शकताय. तर ह्याच्याने कशाप्रकारे चेक करायचं हे आपण बघूया. हे चेक करण्यापूर्वी तुम्हाला हे जे सेल असतात हे तुम्हाला ओपन करून घ्यावं लागणार. तर ओपन करण्यासाठी कोणता पण जर तुम्ही असं कॉईन घेतला, आपण आता सगळे नाही चेक करायचे, सगळे चेक करायची मेथड तीच आहे, जर आपण कोणता पण एक सेल चेक करूया. तर चेक करण्यासाठी बघा, तुम्हाला ही कॅप अशी ओपन करून घ्यायची आहे. पूर्णपणे ओपन झाली की जेव्हा तुम्हाला पाण्याची ओपन करून, जर तुमच्याकडे ग्लोव्ज वगैरे असतील तर खूप बेटर होईल, ग्लोव्ज असतील तर तुम्ही ग्लोव्ज वापरा, कारण की ह्याच्यामधले जे पाणी असतं ज्याच्यामध्ये थोडंफार ॲसिड आणि पाणी मिक्स असतं तर त्यामुळे हाताला खाज वगैरे येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर ग्लोव्ज असतील तर खूप बेटर होईल, ग्लोव्ज वापरा तुम्ही. आणि हे सेल एकदा तुम्ही साईडला करून घेतलं, कॅप साईडला गेली की त्याच्यानंतर बघा, तुम्हाला पाणी ह्याच्यातलं तुम्हाला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हायड्रोमीटरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर पाणी काढण्यासाठी तुम्हाला हा जो पाईप असतो हा ह्याच्या आतमध्ये टाकायचा आहे. आणि टाकण्यापूर्वी बघा, तुम्हाला हा जो रबरचा जो पॉईंट दिलेला हा तुम्हाला पूर्णपणे टाकायच्या अगोदरच प्रेस करायचा आहे. आणि प्रेस केल्यानंतर तुम्हाला हा जो पॉईंट दिला आहे हा रबर पूर्णपणे तुम्हाला असा आतमध्ये टाकायचा आहे. आणि ही जी कॅप सोडत असताना तुम्हाला एकदम हळूवारपणे सोडून घ्यायचं, एकदम पटकन सोडू नका, नाही तर म्हणजे पाणी बरोबर खूप हळूहळू सोडायचं आहे. बघा, पाणी तुम्हाला येताना दिसत असेल, एकदम हळूहळू जेवढं येईल तेवढं पूर्णपणे ह्या हायड्रोमीटरमध्ये ते पाणी आलं पाहिजे. पाणी पूर्ण एकदा तुमचा पूर्ण बॉल पूर्णपणे वर सुटला की तुम्ही पूर्ण ते बाहेर काढून घ्या. बाहेर काढल्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये एक गेज दिलेला आहे. तर ह्या गेजमध्ये बघा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर बघा, ह्याच्यामध्ये 12.50 दिलेला आहे, त्याच्यानंतर 1200 आहे, त्याच्यानंतर 1150 आहे. तर आणि कलर कोड पण दिलेले आहेत, येलो दिले, रेड दिले. जर तुमची वॉटरची लेवल जर येलोपर्यंत येत असेल आणि येलोला जर टच असेल, याचा अर्थ तुमच्या गाडीतलं पाणी पण चांगलं आहे आणि तुमचं जे वॉटर लेवल आहे ते पण योग्य प्रमाणात आहे. जर तुमची जर वॉटर लेवल जर रेडपर्यंत गेली असती, याचा अर्थ तुमचं हे जे वॉटर आहे हे खराब झालेलं आहे. तर त्यामुळे तुमची बॅटरी पण व्यवस्थित काम करणार नाही. येलोपर्यंत याचा अर्थ चांगला आहे. कधीकधी जर ही लेवल जर एकदम येलोपेक्षा जर कमी असेल, येलोपेक्षा कमी असेल, याचा अर्थ तुमच्या गाडीमध्ये जे वॉटर लेवल आहे हे कमी झालेलं आहे. तर तुम्हाला ते नवीन वॉटर टाकून घ्यावं लागणार. तर आपण हे आणि बघा, हे पाणी जे तुम्हाला दिसतंय पूर्ण घरच्या पाण्यासारखं एकदम क्लीन दिसत आहे. जर क्लीन दिसतं याचा अर्थ तुमचं पाणी पण चांगलं आहे. कधी कधी जर हे पाणी जर एकदम गढूळ दिसत असेल, याचा अर्थ तुमचं हे त्या सेलमधलं म्हणजे ह्या सेलमधलं पाणी हे खराब झालेलं आहे. त्याच्याने तुमची बॅटरी कधी कधी लवकरात लवकर खराब व्हायला सुरुवात झालेली असते. तर खराब असेल तर तुम्हाला पाणी हे चेंज करून घ्यावं लागणार. तर आपण पाणी परत एकदा आपण त्या सेलमध्ये टाकून घ्याव्या. तर बघा, आपलं आता चेक करून झालेलं आहे.
आपण हे पाणी पुन्हा जसं होतं तसं सेलमध्ये पूर्णपणे टाकून घेऊया आता आपण। तर बघा हायड्रोमीटरमधलं पूर्ण पाणी आता आपण पूर्ण होतं त्या सेलमध्ये टाकलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण आता हा सेल चेक केला सेम तीच मेथड आहे, तुम्ही हे पण सेल चेक करून घेऊ शकताय घरच्या घरी। आणि जर तुम्हाला जर कधी वॉटर लेवल जर कमी वाटत असेल, पाण्याची लेवल जर कधी कमी वाटत असेल, तर ते तुम्ही घरच्या घरी पण फील करू शकताय जर तुम्हाला शक्य होत असेल तर। तर त्यासाठी बघा जे घरचं जे पाणी असतं ते तुम्हाला अजिबात वापरायचं नसतं, घरचं पाणी वेगळं असतं। आणि बॅटरीसाठी जे पाणी येतं ते दिसायला तुम्हाला सेम घरच्या पाण्यासारखं दिसणार, पण तुम्हाला घरचं पाणी जिथे वापरायचं नाही आहे, बघा ह्या बॉटलवर तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल बॅटरी वॉटर, किंवा काही वॉटरला डिस्टिल वॉटर पण बोललं जातं, तुम्ही डिस्टिल वॉटर टाकलं तरी चालेल, बॅटरी वॉटर खास हे बॅटरीसाठी आलेलं असतं। तर ह्याची प्राईस पण बघायची दिलेली आहे, 25 रुपयांपर्यंतच मिळते। तर हे पाणी तुम्ही ह्या बॅटरीमध्ये टाकून घेऊ शकताय। तर पाणी कशाप्रकारे बॅटरीमध्ये टाकायचं, त्याची प्रोसेस काय, तुम्ही लेवल कशाप्रकारे वाढवू शकताय, ह्याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत, तर ती व्हिडिओ पण तुम्ही बघा। आणि एकदा तुमची वॉटर लेवल वगैरे सगळं चेक झालं की त्याच्यानंतर ज्याप्रमाणे तुम्ही जे सेल टाकले काढलेत तर त्याप्रमाणे जसे होते तसे तुम्हाला लावून घ्यायचे, पूर्णपणे फिट करून ठेवायचं। असं एकदा पूर्ण हाताने तुमचं लावून झालं की त्याला तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित टाईट करून घ्या। जर तुम्ही हे जर लूज वगैरे जर बसवलं तर गाडी चालत असताना त्याच्यामध्ये जे पाणी आणि ॲसिडचं जे मिक्सर असतं हे गरम होतं, आणि जर तुम्ही लूज लावलेलं असेल तर ते पाणी थोडंफार बाहेर वगैरे येऊ शकते आणि कालांतराने बॅटरीला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यामुळे ज्याप्रमाणे तुम्ही काढलात तर प्रत्येक सेलची जी कॅप असेल तुम्हाला सगळे सेल व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत, सगळ्या कॅप व्यवस्थित तुम्ही टाईट करून घ्या। ओव्हर टाईट करून घ्यायचे नाही आहेत, म्हणजे एकदम जास्त पण एकदम ताकद लावायची गरज नाही, जेवढं तुम्हाला कॉईनने जेवढं फुल टाईट होईल तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे सेलचं जे आपण कॅप वगैरे जे काढलं होतं ज्याप्रमाणे आपण काढलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला हे जे ब्रॅकेट जे आपण काढलं होतं ज्याप्रमाणे तुम्ही काढलं त्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। लावताना पण काळजी घ्या की ते हा जो मेटल पार्ट असेल हा तुम्हाला प्लसला टच होऊन द्यायचा नाही आहे। तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। अशाच गाड्यांसंदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो, मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय।